सद्गुरू, तुम्ही महाभारत रामायण या धर्मग्रंथांचा उल्लेख केलात आणि आता सुद्धा आपण त्याबद्दलच बोलतोय. तुमचं म्हणणं मी जरा दुरुस्त करू हो का? अवश्य. हे पहा, आपण याबाबत गैरसमज करून घ्यायला नको. एक धर्मग्रंथ म्हणजे काय आणि आपला इतिहास लिहिण्याचा अगदी स्वाभाविक सरस मार्ग काय? एक महाकाव्य म्हणजे एका ऐतिहासिक घटनेचा वृत्तांत आहे, जे अतिशय सरस आणि जीवन स्वरूपात लिहिलं गेलं, जेणेकरून ते प्रत्येक कालखंडात आपल्याला अनुरूप असेल. पाश्चिमात्य देशांचे इतिहास लिहिण्याची आधुनिक पद्धत अशी आहे, हा राजा आला, त्यानं एवढ्या लोकांना ठार मारलं, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं आणि तो मरण पावला. आणि पुढचा एक राजा आला, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं आणि तो मेला. काय करणार आहात तुम्ही याचं? मी म्हणतोय 1000 वर्षांपूर्वी कोणीतरी जगले आणि मेले, याचं तुम्ही काय करणार आहात? व्हॉट डज इट मॅटर टू यू? पण जेव्हा तुम्ही रामायण किंवा महाभारत वाचता, ह्या सजीव कथा आहेत, आज सुद्धा तुम्हाला त्या सुसंगत आणि अनुरूप वाटतात. हे आहे खरोखर भूतकाळापासून शिकणं. कारण हेच आहे मनुष्य असण्याचं सार, की आपण इतरांच्या अनुभवातून शिकू शकतो. तोच मूर्खपणा पुन्हा पुन्हा आपल्याबरोबर घडण्याची गरज नाही. इतरांसोबत काहीतरी घडताना पाहून आपण शिकू शकतो. कदाचित ते 5000 वर्षांपूर्वी घडलं असेल, पण तरीही आपण आपलं जीवन सुधारू शकतो त्यांच्या बाबतीत काय घडलं यावरून. म्हणून अतिशय रसाळ भाषेत जिवंत स्वरूपात लिहिलेलं ऐतिहासिक लिखाण म्हणजे धर्मग्रंथ असा गैरसमज करून घेऊ नका. महाभारत किंवा रामायणात धार्मिक असं काहीही नाहीये, त्या ऐतिहासिक कथा आहेत. अशा पद्धतीने लिहिलेला इतिहास जो लोकांच्या जीवनाशी नेहमीच अनुरूप असेल. अगदी बरोबर, माझा सुद्धा हाच मुद्दा आहे. महाभारत रामायण हे आपल्या समाजाला अतिशय अनुरूप आहे. आणि जेव्हा आपण रामायणाकडे बघतो, सीतेला ज्या प्रकारे वागणूक दिली गेली होती, स्त्रियांचीही अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला माहिती आहे, पुरुषांनी त्यांना हवं तसं वागवलं, त्याचा प्रभाव भारतीय पुरुषांच्या मनावर नक्कीच पडलाय, याबद्दल शंकाच नाहीये. तुम्ही म्हणालात ही भूतकाळाची शिकवण आहे, आणि आम्ही ते नाट्यमय सुद्धा केलंय, ते खूप चांगल्या रूपात मांडलं गेलंय, आणि आमच्या आजोबांनी यांना कवितेच्या माध्यमातून त्यांचं पठण पण केलंय. आणि या घरोघरीच्या दिनचर्येच्या गोष्टी आहेत. तर सद्गुरू, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा तुम्हाला या गोष्टींच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या तुम्हाला शिकवलं जातं, या गोष्टी रामायण महाभारत आणि इतर अनेक कथांमधून, तेव्हा आपण कशी काय अपेक्षा बाळगू शकतो की आजच्या भारतीय पुरुषांकडून त्यांनी आपल्या पत्नीला सीतेसारखं वागवू नये किंवा आपल्या पत्नीला द्रौपदीसारखं वागवू नये अशी अपेक्षा कशी बाळगायची? म्हणजे या पिढीसाठी आम्हाला खरोखरच समजून घ्यायचं आहे, आम्ही कसं या सगळ्या गोष्टी विसरायच्या ज्या गोष्टी आपण आयुष्यभर शिकत आलो आहे, आणि पुन्हा रिफ्रेश बटन दाबून सगळं काही नव्याने सुरू करायचं, स्त्रीला सन्मानाने वागवायचं, एक सजीव स्वतंत्र विचारसरणीची व्यक्ती म्हणून पाहायचं, आणि आम्ही आमच्या मुलांना हे कसं शिकवू शकतो, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे सद्गुरू. इथं उपस्थित स्त्रियांना मला विचारायचंय की त्यांना सीतेसारखं वागवलेलं आवडेल का? मला यामागची खरी परिस्थिती जरा समजावू द्या. समजा तुम्ही उत्तर प्रदेशात राहताय, आज नव्हे 5000 वर्षांपूर्वी, आणि श्रीलंकेहून एक माणूस आला आणि त्याने तुमचं अपहरण केलं, तर तुम्हाला असा पती आवडेल का जो श्रीलंकेपर्यंत पायी चालत जाईल तुम्हाला शोधत, की हा शोध काही फायदेशीर नाही म्हणून दुसरं लग्न करून नवा संसार थाटणार माणूस आवडेल? असाही तो एक राजाच होता. मी तुम्हाला विचारतोय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचा माणूस हवाय? तो माणूस पायी चालत गेला, युद्ध केलं, संबंध शहर जाळून टाकलं आपल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी, ही काही लहान गोष्ट नाहीये. पण नंतर त्यांनी तिला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली, आपल्या पत्नीवर त्यांचा विश्वास नव्हता. हे पहा, आपण याचा शब्दशः अर्थ घेतोय. अग्निपरीक्षा म्हणजे कोणाला आगीत जावं लागलेलं नाहीये, याचा अर्थ तिला काही चाचण्या कराव्या लागल्यात. अर्थात, कारण तुम्ही एक राजा आहात, प्रत्येक जण तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतोय. तुम्ही कसे वागता, तुम्ही काय करता, हे खूप महत्वाचं आहे, कारण सबंध राष्ट्राचे जीवन तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्या देशात आज सर्वात मोठी समस्या हीच आहे, हा धृतराष्ट्र सिंड्रोम तेव्हापासून आजपर्यंत चालूच आहे. म्हणून राम एक आदर्श घालून देतोय त्या काळात, यानं काहीच फरक पडत नाही, ती गर्भवती आहे. याचा अर्थ असा की त्याची मुलं तिच्या गर्भात आहेत, कारण एका राजासाठी त्याचे पुत्र त्याला फार महत्वाचे आहेत, कारण ते एक साम्राज्य आहे. पण तरीही तो तिला जंगलात पाठवतो, नाही तर राज्यात सगळं काही गडबडून गेलं असतं. इन द कंट्री तुम्ही ही एक नकारात्मक गोष्ट म्हणून पाहताय. मला असं वाटतं आपल्या देशासाठी आपल्याला असा पंतप्रधान आणि नेत्यांची गरज आहे, काहीही झालं तरी देशाच्या हितासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य तेच करतील.